शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांचा 86वा वाढदिवस डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहानं साजरा करण्यात आला. डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, शांतिनिकेतनचे कार्यकारी संचालक करणसिंह काकडे, डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर अनिलकुमार गुप्ता, सल्लागार अशोक देसाई, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, अजितराव पाटील बेनाडीकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी बोलताना पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांनी माणसानं आपल्यातील दुर्गुण बाजूला काढून जगण्याचा निखळ आनंद घेतला पाहिजे असं सांगत डॉक्टर डी वाय पाटील यांनी अहंकार, मत्सर, द्वेष या गोष्टी टाळण्याचं आवाहन केलं. खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके, दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्यासह डी वाय पाटील ग्रुपमधील मान्यवरांनी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुद्गल, डी वाय पाटील ॲग्रिकल्चरल विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या हस्ते अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या डिझाईन इनोव्हेशन लॅबचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विभागप्रमुख डॉक्टर सुनील रायकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.